कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने परप्रांतीय नागरिकांनी आपापल्या राज्यात जाणं पसंत केलंय, त्यामुळे येथील उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या कारागिरांची कमतरता भासते. कोरोनाच्या भीतीने अनेक मोटर वाहन कारागीर घराच्या बाहेर पडणं टाळत असताना दिंडोरी तालुक्यातील 5 शेतकऱ्यांच्या मुलांनी गॅरेज व्यवसाय निवडून बेरोजगारीचं रडगाणं गाणाऱ्या आळशी तसंच कामचुकार तरुणांपुढे एक चांगला आदर्श ठेवलाय. जगभरासह महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलाय. हे लॉकडाऊन झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी आपापल्या राज्यात जाणं पसंत केलंय, परंतु यामुळे महाराष्ट्रातील उद्योग तसंच व्यवसायाला घरघर लागली. तसेच कोरोनाच्या भीतीने अनेक मोटर वाहन कारागीर घराच्या बाहेर पडणं टाळत असताना दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी मात्र एक आदर्श निर्माण केलाय. त्यांनी गॅरेज व्यवसाय निवडून एक चांगला आदर्श असा समाजापुढे ठेवलाय. हा सर्व आढावा घेतला आहे जनमत मराठी वाहिनीने. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी संतोष निकम. आज आपण दिंडोरी शहरामध्ये आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक आहेत, अनेक मुलं आहेत, आज घरात बसलेले आहेत, व्यवसाय नाहीत, पोटापाण्याचा त्यांचा प्रश्न आहेत, तर तो त्यांना सतावतो आहेत. अशा वेळेस काही युवक ज्यांनी स्वतःमध्ये आज पाहणे घेतलेले आहेत, वस्तू घेतलेल्या आहेत आणि आज गॅरेजचं काम चांगल्या प्रकारे करत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या बाबतीमध्ये काय सांगाल? सुरुवातीला संतोष भाऊंचे आभार मानतो की त्यांनी आमच्या गॅरेजला भेट दिली. शेती हा अत्यंत बिनभरोशाचा व्यवसाय झालेला आहे, म्हणून आम्ही या व्यवसायाकडे वळालो. काही दिवस शोरूमला काम केलं, पण तेवढ्या पेमेंटमध्ये न परवडणारी गोष्ट होती आणि गरजाही भागू शकत नव्हत्या. त्यामुळे आम्ही 2-3 जणांनी एकत्र येऊन गॅरेज टाकायचा ठरवलं आणि त्यानंतर आम्ही हे गॅरेज चालू केलं आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला भेटला. सर्व दिंडोरी तालुक्यातील लोक, पेठमधील लोक, कळवण तालुका या सर्वांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि व्यवस्थित असा आमचा व्यवसाय चालला आहे. तरुणांना एक आव्हान करतो की सर्वांनी व्यवसायामध्ये या, नोकरीच्या भानगडीत न पडता स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करा, त्याच्यातून आपल्या दैनंदिन गरजा भागतील व कुटुंबाचे पण स्वप्न पूर्ण होतील, हे मी आव्हान करतो सर्व तरुणांना. सुशिक्षित बेरोजगारांपुढे आज एक आव्हान आणि एक त्याच्यापुढे एक चांगलं उदाहरण आज दिसत आहेत. आज हे युवक आहे, या युवकांनी स्वतःचा व्यवसाय निवडलेला आहे. शेती असताना देखील शेतीबरोबर जोडधंदा असावा त्या दृष्टीने त्यांनी कामकाज सुरू केलेलं आहे आणि खरोखर एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद ही बाब आहे. मी जनमत मराठीसाठी संतोष निकम, दिंडोरी. जनमत मराठी वाहिनीसाठी संतोष निकम, दिंडोरी.